ओम नमः भगवते वासुदेवाय नमः त्र्यंबकेश्वरी गौरी नारायण नमस्तुते। जय सिया राम। जय सिया राम। आज आमच्या मदी बाब एडवोकेट यतीश नाईक तसेच बाय प्रिया राठोड तसंच बाब जयेश शेडगावकर आणि तुम्ही सगळे पत्रकार बंधू इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रेस मीडिया प्रिंट मीडिया तुमच्या सगळ्यांचे स्वागत करता। आज खास करून हांगासर तुमकां आफोवपाचे आनी हांगासर जमपाचे पार्टी जी आहा हेंच्या पांया पोंची सद्या जमीन सरकोंक लागलेली आहा। जी पार्टी चीफ आहा ममता बॅनर्जी हांच्या बद्दल नाका जाल्ले तेंचे लोक जे आहा वक्तव्य करपाक लागलेले आहा, सोशल मिडियाचेर नाका जाल्ले पोस्ट घालपाक लागलेले आहा। काल पयर कोण तरी ट्रेनीसून बंगाली देवान येतात जाल्यार ते मतां मारूंक येता म्हणटात। हे तरेचे सगळे नाका जाल्ले अफवा ह्यो भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी चालू केल्ले आहा। हांव मनापासून तांचो निषेध करता। भारतीय जनता पार्टीची पायापंची जमीन सरकारी म्हटल्या असतानाच तांकां एक भय पडला, जो कोण त्यांच्या विरोधात स्ट्रॉंग असो उभो जावपाक वयता तेका ते सदांच नेगेटिव्ह करपाचो प्रयत्न करता। तो मागीर कोणूय आसूं, जे मेरेन त्यांच्या वांगडा असता ते मेरेन तो बरो, ते मेरेन तो संत। पूण स्लोली त्यांच्या पासून पयस गेलो किंवा खंयची एखादी पार्टी तांकां स्ट्रॉंग वचपाक लागली, तांकां दिसले की लोक आमच्या पयसून पासून पयस वयतात, ते पार्टीक अटॅच जाता, जाल्यार ते पार्टी संदर्भान त्या पार्टीच्या नेत्या संदर्भान एक नेगेटिव्हिटी तयार करपाची ही प्रवृत्ती जी आहा ही भारतीय जनता पार्टीन आसा। आयज आमी खूब कडेन पळयता, सोशल मिडियार आयकतात की ममता बॅनर्जीक एंटी हिंदू म्हणपाचो प्रयत्न जाल्लो आहा। हांव गोंयचे जनतेक सांगूंक सोदतां, ममता बॅनर्जीक जी एंटी हिंदू हे जे भारतीय जनता पार्टीवाले म्हणटात हो तांचो स्टेटमेंट बेजलस आहा, ताका कांयच खंयचोच आदार ना। ममता बॅनर्जी एंटी हिंदू ही आसपाकूच शकना। ममता बॅनर्जी ही एक प्युअर ब्राह्मण समाजातली चली, ताचो बापूय स्वतंत्र सैनीक, ह्या देशा पासत तेणीन काम केल्ले आहा, देश स्वतंत्र करपाक तेणी काम केल्ले आहा। आनी ज्या राज्यान 19 डिस्ट्रिक्ट आसात त्या 19 डिस्ट्रिक्टांसून वेस्ट बेंगलाक 19 डिस्ट्रिक्ट आहा, त्या 19 डिस्ट्रिक्टांसून 16 डिस्ट्रिक्टांनी हिंदू बाहुबल्ले पॉप्युलेशन आहा, हिंदू मेजॉरिटी पॉप्युलेशन आहा। ज्या राज्यान वेस्ट बेंगलान हिंदू पॉप्युलेशन 70% आहा आणि रेस्ट आदर्स आहा, 70% हिंदू आहा आणि बाकीचे 30% आहा, जाल्यार 3 फावट ममता बॅनर्जी थंयसर फूल स्विंग इलेक्शन जिकली आणि मोर देन 50% वोट शेअर तिणीन घेतलो, जाल्यार थंयसरल्या हिंदूंनी वोट मारिनासतना ममता बॅनर्जी जिकली काय कितें? थंयसरल्या हिंदूंनी वोट मारला म्हणून तिचो वोट शेअर जो आहा वो 50% मेरेन वो 50% भायर पावलो। आयज 213 आमदार टीएमसी कडेन आहा आनीक 6 हाडल्यात ते कुशीन, पूण जिकले पळय तेन्ना 213 आमदार जिकलेले। ह्या 213 आमदारांसून 160 आमदार हे हिंदू आहात वेस्ट बेंगालान, जाल्यार तिका एंटी हिंदू कशी म्हणूंक शकता? हे जे सगळे आहात पळय भारतीय जनता पार्टीवाले यांच्यानी भायर दुसऱ्या राज्यातल्या लोकांक पिशे करपाची कामां केल्ली आहा, पूण बंगालान ममता दिदीक खूप पसंती आहा म्हणून तिचो 3रे फावट सरकार येयलो। हिंदू मेजॉरिटी पॉप्युलेशन जे आहा हे ममता बॅनर्जी वांगडा बंगालान ठामपणे उभे रावता म्हणून आयज मेरेन ती थंयसरली 3रे फावट चीफ मिनिस्टर जाली। केन्ना तरी अशेंय पळयता आमी की रोहिंग्य पार्टी रोहिंग्यांक भितर घेतले। रोहिंग्य म्हणजे कितें? 1971 जेन्ना बांगलादेश आनी पाकिस्तानाची फाळणी जाली त्या वेळार सरकार काँग्रेसीचो आसलो, ही फाळणी करपी त्या वेळार इंदिरा गांधीन केल्ली आनी इंदिरा गांधीन फाळणी केल्या म्हणून त्या टायमार वाजपेयी लोकसभेन इंदिरा गांधीक दुर्गा मातेचो अवतार म्हटलेलो, हे मुद्दम उल्लेख करता हांव। वाजपेयी श्री अटल बिहारी वाजपेयीन इंदिरा गांधीक दुर्गा माता म्हटलेली। हांव कित्याक लागून सांगता ते कॅन्जिलाक बी कळटले। सो त्या टायमार फाळणी जेन्ना जाली त्या टायमार जे लोक शरणार्थी म्हणून भितर येयले ते वेस्ट बेंगालान येयले, ते आसामांक येयले, ते वेगळ्या वेगळ्या राज्यांनी गेले आनी इंटरनॅशनल लॉ जो आहा हेज्या प्रमाणे
शरणार्थी जे आसता तो खंयच्याय जातीचो खंयच्याय धर्माचो आसूं तेका आमी शेल्टर दिवप हो इंटरनॅशनल लॉ आहा. आनी ते मेरेनसून तेंकां रोहिंगे मुस्लीम अशें म्हणटात. पूण आयज तुमकां एक हांव सांगता, त्या टायमार येयली पळय त्या टायमार काँग्रेसचो गव्हर्मेंट आसलो, तेज्या उपरांत 35 वर्सां ज्योती बासू हो कम्युनिस्टांचो गव्हर्मेंट थंय आसलो. ममता बॅनर्जी हाली येयल्ली आहा, ममता बॅनर्जी ह्या रोहिंग्यांक घेवन येवंक ना. तर रोहिंग्यांक कोणी घेवन येयल्लो हेचेर अभ्यास करपाची भारतीय जनता पार्टीन आनी भारतीय जनता पार्टीचे भक्त पळय आहा तेंच्यांनी करपाची गरज आहा. आयज जर सगळेहून सुबेज रोहिंगे मुस्लीम जर आसत जाल्यार ह्या आसामांक आहा, सगळ्यांक खबर आहा, हो डेटा आहा. हांव हे खोटे उलयना, कोणी गुगलार गेले जाल्यार तुमकां कळटले. आसामांक आसाम स्टेटीन हे सगळेहून सुबेज रोहिंगे आहा. आनी आसामांत सरकार कोणाचो आहा? ह्यात भारतीय जनता पार्टीचो आहा. जाल्यार पयले तेंकां कित्याक भायर काडिना? ताकत आहा जाल्यार पयली तेंकां तेंच्यांनी भायर काडपाचे, बाकीचे दुसरे कडेन वचपाचे. मागीर आयज ममता बॅनर्जी एक चीफ मिनिस्टर आहा, सादेसी चीफ मिनिस्टर एके स्टेटीची. चीफ मिनिस्टराचो पावर कितें? चीफ मिनिस्टरा कडेन पावर जो आसता हो पुलिशे मेरेनचो तिचो पावर आसता. एडमिनिस्ट्रेटीव ऑफिसर तिचे आसतात. चीफ सेक्रेटरी सुद्दां जो सेंट्रल गव्हर्मेंटान धाडलेलो आसता पळय तो आसता. राज्यपाल सुद्दां भायल्या राज्यांसून येवन जो धाडलेलो आसता तो आसता. त्या राज्यातलो राज्यपाल थंय जायना, जसो आमचो राजन आल्लेकर दुसरे कडेन धाडला ते भशेन. जर पुलीस तिचे कडेन आहा, हांव सिंपल गोंयकारांक एक प्रस्न विचारता, जी बॉर्डरी सांबाळपाची जबाबदारी जी आहा इतली वर्सां आसली आनी आतां जी आहा, पयली काँग्रेसी कडेन आसली आयज बीजेपी कडेन आहा, होम मिनिस्ट्री कोणा कडेन आहा? बीएसएफ कोण सांबाळटा? आमचो मोठा भाय अमित शाह, हे सगळ्यांक खबर आसतले. आर्मी कोण सांबाळटा? बाब श्री राजनाथ सिंग. हे सेंट्रल गव्हर्मेंटा कडेन बॉर्डरी जर सांबाळपाची काम जबाबदारी दिल्ली आहा, हांव जर म्हजे पार्टीचे दार तुमकां उगडिना जाल्यार तुमी कशे भितर येतले? हो सगळ्यांत व्हडलो प्रश्न आहा. तर हे जे म्हणटात न्हू बांगलादेशाकसून मुस्लीम घुसतात आनी तेंकां वोटर करता, हे टोटल फेक आहा, हो फेक प्रोपगंडा आहा. गोंयकार पिशे ना. येणाऱ्या काळांत हांगासर गोंयकारांनी ठरयल्ले आहा टीएमसीच हो बीजेपी पसत एक घरा धाडपाचो पर्याय आसा, हे सगळे गोंयकारांनी ठरयल्ले आहा. आनी गोंयकार जे ठरयला पळय तेच करतले, कारण भारतीय जनता पार्टीचो हो सरकार लोकांचे दृश्टीन गोंयकारांचे दृश्टीन हरशीं तेंकां मँडेटूच दिवंक नासली. हांवूय आहा त्या टायमार, हांवूय हारला, म्हाकाय खबर आहा. भारतीय जनता पार्टी म्हणून हांव हारला, थंय थिवीन जो हांव हारला पळय हांव बीजेपी म्हणून हारला, हांव किरण कांदोळकर म्हणून हारोंक ना. सो भारतीय जनता पार्टी नाका म्हणून लोकांनी एक दुसरो पर्याय तयार केल्लो, पूण तेय सरकार करूंक पावले ना. तेंच्यांनी पयली दोन धाडले, मागीर पयलो एक धाडलो, मागीर दोन धाडले, मागीर 10 धाडले, आतां आनी उरलेले धाडटले. कितले उरतले ते म्हाका खबर ना. सद्याक गोंयांत ऑपोजिशन पार्टी म्हणटा ती उरलेली ना, जेंका आमी ऑपोजिशनूय म्हणटले. कित्याक ऑपोजिशन जर पार्टी उरतले जाल्यार 10% तरी ते आमदार आसपाक जाय, 40सून 4 आसपाक जाय, ते आयज उरलेले ना. सो भारतीय जनता पार्टी सगळे हायजॅक करपाक येयल्ली आहा. पूण म्हाका दिसता हे जनता पळयता. तुमकां दिसता आसतली जनता मुकट्यांनी पळयता, पूण जनता सगळे आपले दोळे उक्ते धरून पळयता. आनी येणाऱ्या काळांत 2022 जे फेब्रुवारीन इलेक्शन जातले, हे ठामपणे हांव सांगता गोंयकार जो निर्णय घेतलो हो ज्या दिसा निकाल हांगासर लागतलो पळय त्या दिसा भारतीय जनता पार्टी कळटली की फाटल्या 5 वर्सांक आपणेन हे सगळ्यांक घेवन भितर आनी जे राजकारण घडयले तितूनसून आपणेन केदी व्हडली चूक केली ती. देव बरें करू. दोनूच मुद्दे मांडटा, कित्याक आमचे लिडर किरण बाब सगळे हे केला, कवर केला. दोनूच गोष्टी उलोवंक सोदता तुमचे कडेन. आनी एक फॉल्स प्रोपगांडा म्हणटा तो बीजेपी करता की टीएमसी भायलो पक्ष म्हणून. लक्षात घ्या, काँग्रेस पार्टी खंय जल्माक आयली? बीजेपी पार्टी खंय जल्माक आयली? गोंयांत आयली. एनसीपी पार्टी खंय जल्माक आयली? गोंयांत आयली. टीएमसी नॅशनल पार्टी, टीएमसीचो जल्म बेंगॉलांत जालो. टीएमसीची लिडर आसा ममता बॅनर्जी, ती बंगालची, पूण तो पक्ष आतां नॅशनल पार्टी जाल्या. ती 2016 नॅशनल पार्टी जाली. इट इज ऑल इंडिया पार्टी. आनी ह्या ऑल इंडिया पार्टीक रिजनलूय म्हणूंक शकना, कित्याक आतां तिचो स्टेटस ऑल इंडिया पार्टी जालो. आनी ती भायली पार्टी न्हय, हे म्हणटा पळय भायली पार्टी म्हणून, तांणी पयली सांगचें
की काँग्रेस पार्टी, बीजेपी पार्टी, एनसीपी पार्टी त्यो जल्मान गय आयल्यो गोंया आयल्यो. सो हो फॉल्स प्रोपगंडा बंद करचो. दुसरी गोष्ट, बोगस व्हिडिओ काढपाचे काम चाललं. बोगस व्हिडिओ रेल्वे स्टेशनार वता आणि खंयची एक ट्रेन येता, जर आता कर्नाटकाची ट्रेन येता, त्या ट्रेनीन कोण आसतलो? कर्नाटकाचेच लोक आसतले. हे वता थंय आणि बेटो किती करता आणि किती म्हणजे टीएमसीन लोक हाडले म्हणून सांगता. खंयची आणि खंयची ट्रेन, बेंगॉलची काय खंयची? हे व्हिडिओ सगळे फेक. हे फेक व्हिडिओ. ह्या व्हिडिओक चार आण्याचो वालोड ना. आणि एक फॉल्स प्रोपगंडा मशीन जे असा बीजेपीचे आणि बाकीचे त्यांचे फ्रेंड्स, एलायज, एक्स एलायज, त्यांचे त्यांचा परिवार. आता किती हा परिवार म्हणता ते तुम्ही ऐकला? ऑपोजिशन लिडर आमचो बीजेपी सरकारक किती म्हणता ते ऐकला? आमचो ऑपोजिशन लिडर तो आता उरला काय ना मला खबर ना, कित्याक चार ना जाल्यार काही स्टेटस वता 10% पण तो ऑपोजिशन लिडर प्रमोद, हांवें पयलूय सांगला तुमकां, ह्या ऑपोजिशन लिडरान प्रमोद सावंतान अशी गोंयची दुर्दशा केली, मनोहर पर्रीकारान अशी गोंयची दुर्दशा केली, नरेंद्र मोदीन ह्या देशाचे ऍडमिनिस्ट्रेशन अशें वाट लायले, अमित शान ह्या देशाचे ऍडमिनिस्ट्रेशन अशें वाट लायले, तो कितें उलयता? सो ते बरे सुशेगाद आहा. बीजेपी काँग्रेसीच्या आमदारांक घेता भितर, काँग्रेसीचो ऑपोजिशन लिडर आशिल्लो तो कांयच उलयना बीजेपीचे. सो अशा तरेचे तांचे हे चलना. पूण टीएमसी आयिल्ल्याक आफ्टर द एंट्री ऑफ टीएमसी इन गोवा आणि आम्ही सगळे लोकांनी टीएमसी पक्षाचो झंडो धरिल्ल्याक आणि लोक धरता, लोकांनी टीएमसी विषयी आता मोग हे केला, जागयला. हे पळोवन ही फॉल्स प्रोपगंडा मशीन जे असा ह्या पार्टींचे बीजेपीचे ते आता हायपर एक्टिव्ह झालं. पण लोक ते फटींगपणा म्हणून जाणा. लक्षात घ्या, गोयच्या इलेक्शनाक कोण इलेक्शनाक बसतले? गोयकार बसतले. टीएमसी कॅन्डिडेट जे घालतले आता ह्या इलेक्शनाक, ते खंयचे कॅन्डिडेट? गोयचे लोक, गोयचे, गोयचे सुपुत्र, गोयच्यो धुवो ते लोकां कडेन वतल्यो पक्ष पक्ष घालतकच कॅन्डिडेट म्हणून. मतदार कोण? गोयकार. सो हे बेंगॉल 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 हे कितें चलयलां? आनी जेन्ना किरण बाबान सांगला ते भशेन, जेन्ना तुजें परफॉर्मन्स झिरो जाता, जेन्ना तुका आपणे आपल्या सरकारान ह्यो गोष्टी केल्या हे दाखोवंक तूं शकना, तेन्ना तूं टेंजंट एजेंडा हाडटा. आणि तो टेंजंट एजेंडा गोयकार खोपोवन घेवपाचे ना. कित्याक गोयकारांचे मुद्दे आसा. एम्प्लॉयमेंट, तुम्ही कितले युथांक आमचे जॉब दिले, तुम्ही कितले रोजगार फेसिलिटी तयार केल्यो, तुम्ही म्हारगाय कंट्रोलान हाडपा खातीर कितें पॉलिसी केली, पेट्रोलाचे प्रायस कंट्रोलान हाडपाक तुम्ही कित्याक फेल जाले, डिझलाचे प्रायस हाडपाक कंट्रोलान फेल कित्याक जाले, गॅसाचे प्रायस कंट्रोलान हाडपाक फेल कित्याक जाले, ह्यो गोष्टी तुम्ही एक्सप्लेन करूंक शकना. म्हणून तुम्ही आता कितें भलतेच उलोवंक लागल्या. पूण लोक पिशे न्ही. लोकांच्या नदरेन मुद्दे ठाम आ. एम्प्लॉयमेंट, इन्फ्लेशन, म्हारगाय, तुजे गॅस, पेट्रोल, डिझल वाढ. सो हे मुद्दे आ. पब्लीक इन्फ्रास्ट्रक्चर पळय खंय पावला. पब्लीक इन्फ्रास्ट्रक्चर डेडलायन दिली खड्डे हे करपाची, ताका येवनी आमच्या बरोबर मुख्यमंत्र्याक नाजाल्यार ताच्या आमदार मंत्र्याक, ताका दाखयता प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीन रस्ते खड्डे आसा, ओणके खड्डे सगळे आसा, खड्डे म्हटल्या खड्डे ओणके सगळे आसा प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीन. आमच्या मतदारसंघात हांव दाखयता वाड्याच्या वाडे रस्ते पिड्ड्यार जाल्या, अजून सारखे करूं ना. हे मुद्दे त्या मुद्द्यांचेर हांचे कडेन जाप ना. आणि असे असताना टीएमसीचे नाका आशिल्लो फॉल्स प्रोपगंडा करता पळय. लोक पळयता, अरे लोक म्हणटा वता तेन्ना आम्ही लोकांक मेळटा तेन्ना लोक म्हणटा, अरे मुद्दे म्हणटा तेच आसा. एम्प्लॉयमेंट, म्हारगाय ते म्हणटा थंयच दवरला आणि खंयचे नाकाशिल्लेच उलयता. लोक पिशे ना. गोंयचे लोक इंटेलिजंट लोक, तांकां सगळें खबर आहा. तांणी डिसायड केलां हांकां घरा धाडपाचे, फक्त बुथांव धांपपाचो टायम येवनी.
टायम घालून सोमते घरा ये. सो इतलेच लोकांकडे तुमच्या माध्यमातल्यान सांगूंक सोदता, लोकांक सांगूंक सोदता की हे व्हिडिओ फेक, वो प्रोपगंडा फेक. आनी सावध रावा, कित्याक परफॉर्मन्स जेन्ना दाखोवंक शकना तेन्ना असली सगळीं कारस्थानां करप हे बीजेपीक नॅचरल. तेन्ना लक्षांत धरचें आनी लोकांनी सावध रावचें. इश्यूज खंयचे आसा तांचेर जाप दिवंक येना म्हणून हे करतात हे लक्षांत दिवचें. फर्स्ट पॉइंट, जो एंटी हिंदू टीएमसीक म्हणतात त्याचा हांव पूर्ण तरेन निषेध करता. फर्स्ट, आता जेन्ना आमी खुबशे न्यूज पेपराचेर आणि व्हिडिओज जे सर्क्युलेट केले असा, हे आणि कोणे करूंक ना, हे भाजपा सरकारान केला, ते तुम्ही पळयतात खंयची गाडी येता, ट्रेन येता, कितें येता, बंगालचो येयलो, बंगालचो येयलो, हे येयलो, तो येयलो, टीएमसी नेमका हाडले म्हणून म्हणतात. हो फेक फेक व्हिडिओ आणि फेक न्यूज हे खुबशा पेपरांनी डिक्लेअर सुद्धा केलो असा की दीस इज टोटली फेक म्हणून. सेकंड पॉइंट सांगपाचे असा, आमच्या मुख्यमंत्र्याक जे रुलिंगान असतात, रुलिंग पार्टी, वो वेळ जो असा आमच्या गोयचे प्रजेक आदार दिवपाचो वेळ. पहिली 2 वर्सां झाली कोरोनाक लागून इकॉनॉमी सारखी झिरो झाली असा, हेल्थ कोणाचे सारखे ना. हे जे पार्टी सरकारान असा जाल्यार हेणी पहिली आमच्या प्रजेचे सुख आणि दुःख किती असा ते पळवपाचे. इन्स्टेड ऑफ दिस ही पार्टी जी असा ती फक्त जो मनीस कोण फुडे येता, लोकांच्या आधाराक येता, त्यांचे पाय ओढपाक लागल्या. तांका हे सगळे कामां करपाक नाका, जे गोंयभरान कामां असा ते कामां करपाक नाका. प्रॉपर इलेक्ट्रिसिटी, प्रॉपर वॉटर सप्लाय ते काय दिवपाक नाका. पेन्शन्स येताले आम्ही आता पळयला खूप 2-3 आता 4-5 महिन्यांचे आता खुबशा लोकांचे पेन्शन्स जे असा ते स्टॉप केले गेले असा. आणि ते कित्याक स्टॉप केले गेले असा ते मी सांगता तुमकां. जसे इलेक्शन लागी जातले पेन्शन्स रिलीज करतले, ते बायलांचे जावं, विधवांचे जावं, सिनियर सिटिझनांचे जावं, वो आणि कसले जावं, जी कितली फायलां पेंडींग आसात ते त्यांना जे त्यांचे वोटर्स असतात त्यांच्या फायलां सगळे पास करपाक ट्राय करतले. ह्या भाजपा सरकारा क्लिअरली सांगूंक सोदता, जर तुमकां दिसता हे सगळे प्रोपोगंडा जर तुम्ही करतले आणि तुमकां असे दिसता की तुम्ही जिंकून येतले, निवडून येतले ह्या येता त्या इलेक्शनात, सारखे रॉंग तुमचे. असे जाऊ शकना. आम्ही 2021 रावतात ह्या काळात, आणि ह्या काळचे जे भुरगे असा, आमचे यंगस्टर्स असा, आमचे यूथ असा, जो आमचा देश असा, देशभराचे लोक असा, महिला असा, तांका खबर असा की ही पार्टी एक फोटिंग पार्टी. जे कितले त्यांच्यानी प्रॉमिस केले सगळे त्यांच्यानी फट किती असा तुम्ही दाखवले, सगळ्याच जाग्यार फटयले इन एव्हरी वे. एक सुद्धा असला वाठार त्यांच्यानी दोरूंक ना की त्यांच्यानी प्रॉमिस केले आणि ते करून दाखवले, निभावून दाखवले. फेक जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी म्हणतात ते फेक. बायलांक सुरक्षा म्हटलेले, बेटी बचाव बेटी पढाव म्हटलेले, खंय गेले ते देशभराचे सोडून घ्या, ह्या राज्यानूच पळयात, गोंयच्या राज्यात कितलेशे बायलांक कितले अत्याचार जाल्लो असा, रेप जाल्लो असा, कितें कितें जाला, मॉलिस्ट्रेशन, सगळी फायला थंयच्या थंयसरूच आसात. खंयच्या फायलांचे तांच्यानी बरोबर काम केला. इवन पुलीस जेन्ना काम करता, इन्व्हेस्टिगेशन करतात, थंय सुद्धा त्यांच्यानी थांबवून दवरलेले असा. मार्गाय म्हणटा, आता जेन्ना तुम्ही हिंदू मुस्लिम ख्रिश्चन हे सगळे सेपरेट कम्युनिटी करतात, कितें लोकांक कळना लोक कितें पिशे आसात. लोक शिकलेले आसात ह्या गोंयांत, लोक शिकलेले आसात आणि लोकांक कळटा. This is not the time to say that this person will
belongs to Hindu community, Muslim community or Catholic community or any other community. या भुरग्यांक या लोकांक सगळें खबर आसा की वो टायम वो वेळ तशें करपाचें न्हू, डिस्क्रिमिनेशन करपाचें न्हू. वो टायम जाल्लो आसा जगपाचो. एक साधारण मनीस जगतलो जाल्यार ताका साधारण जें आसा वॉटर, फूड, इलेक्ट्रिसिटी, रोड्स, गूड एड्युकेशन एन्ड गूड हेल्थ हें जाय. ह्या काळांत तुमचें भ्रश्ट बुद्धीन जें चल्लां हिंदू हिंदुत्व हें नाका. आनी जें तुमी एंटी हिंदू म्हणटात हाचो आमी सारको निशेध करता पूर्ण तरेन. आनी टीएमसी ही पार्टी ही सगळ्यांची पार्टी. जेन्ना ममता बॅनर्जी लास्ट गोंयां आयिल्ली तांणी क्लियरली म्हटलेलें टीएमसी स्टँड्स फॉर टेम्पल मॉस्क चर्च. क्लियरली त्याच्या उपरांनी जर तुम्ही असे डिस्क्रिमिनेट करपाक सोदता जाल्यार हे तुमचे डिस्क्रिमिनेशन हे पास जावपाचे ना, फेल जातले. थँक्यू. बेजिकली हे जे फॉल्स प्रोपोगेंडा चलता पळय, म्हाका एक क्लियर कटली तातूंतली सायन दिसता की बीजेपी इज रिटर्निंग विथ अ सिंगल नंबर्स. आनी आतां ते खंयच्यान तरी बाबा कशें ना कशें करून तरी डबल फिगरा कडेन वचपाचो प्रयत्न करता, वीच इज नॉट पॉसिबल. इतके जर क्लियर आसा रादर देन प्लेईंग इट व्हेरी यू नो स्पोर्टिंगली खेळच्या पेक्षा खंय तरी ते 2021 इयर्सान आसा, 10 वर्सां फाटी व्हरनाका, रिलिजियस गेमी खेळनाका. दे हॅव टू टॉक समथींग अबाउट डेव्हलपमेंट वीच दे हॅव डन इन लास्ट 10 इयर्स. आनी हे जर तुम्ही काय करूंक ना म्हणून तुम्ही लोकांक जर आमकां परत 10 वर्सां फाटी व्हरता, खंय तरी धर्माकडे खंयच्या तरी ह्याच्या कडेन जर व्हरता जाल्यार खरी ती वायट गोष्ट आसा. सो त्याच्या खातीर हांव गोंयकारा कडेन मागतां असले जे फेक न्यूज जे आसा कोणी जावं कोणाच्याय विरुद्ध घालूं खंयच्याय पार्टीच्या विरुद्ध घालू, लोकांनी आपले थंड तकली धरून तिचेर लक्ष घालचे वेदर ती खरी गोष्ट काय खोटी गोष्ट ही स्वतः पहिली आपण तपासची आणि त्याच्या उपरांत तिचेर लक्ष घालची. ते वॉट टीएमसी स्टँड इज फॉर ओनली फॉर अ डेव्हलपमेंट. आम्ही जे आज हिंगा जे सगळे असा पळय हे खंय तरी गोंयांक त्रास जाता, गोंयान जे वाईट गोष्टी घडल्या त्याच्या खातीर आम्ही खंय तरी सगळे पक्ष आपले सोडून खंयचे आपलो धर्म सोडून सगळे सोडून एक कडेन येऊन आम्ही गोंया खातीर कितें तरी फुडें करतले म्हणून आणि फुडें कितें तरी गोंयच्या बरें जातले म्हणून आम्ही आज फुडें सरलेले आसा. सो माय नोट गोज टू एन्टायर गोवा, वी आर फॉर द गोवन्स. आमी जे आयज टीएमसी म्हणून हिंगा जे आसात वी आर फॉर द गोवन्स आणि आम्ही गोंयकारा खातीर कितेंय करपाक शकता. असले हे फॉल्स प्रोपोगेंडा आमकां कांयच फरक पडपाचो ना. वी आर ऑन द वे एन्ड वी आर गोईंग टू नेक्स्ट गव्हर्नमेंट वील बी आज. हे हांव सगळ्या गोंयकारांक पहिलींच इन एडवान्स सांगता. वेरियन बीजेपी वोंट बी एबल टू क्रॉस द डबल डिजिट ऑल्सो. थँक्यू. वो इलेक्शन प्रोपोगेंडाच न्हू हे जे सगळे चल्ला. म्हणजे आतां बाब जयेशान सांगले तशें ते फाटले 10 वर्सां पळय कितें आपणे डिवलॉपमेंट केला हें सांगपाची तेंचे कडेन ताकद ना, कारण कांय करूंकूच ना. ह्युमन डिवलॉपमेंट म्हणटा पळय तो जाल्यार बिलकूल करूंक ना. हेंच्यानी नोकऱ्यो सुद्दां हेका सेलाक काडलेल्यो आहा. सो हेका लागून खंय तरी आतां डायवर्ट करप परतून आनी ते धर्माच्या सायडीक व्हरप आनी सगळे राजकारण करप ही बुरशी पद्दत आहा. हे तेका लागून करतात ते. ऑफकोर्स तुम्ही म्हटलं हांवें पहिली येऊन तुमकां जय श्रीराम तुम्ही म्हटलं व्हिडिओ चालू झाले उपरांत म्हणून म्हटलें हांवें म्हटलें तशें कितें आसा तर तुमीच सांगल्यात मरे कोणी तरी म्हाका हें मागीर म्हणा मातशें प्रेस कॉन्फरन्स चालू जातकूच. तेंच कित्याक तर हांवें श्लोकूय म्हणून चालू केली मरे बाबा. आमी हिंदू आमकां खबर आहा जय सियाराम की जय श्रीराम. हा जय सियाराम जय श्रीराम हितून कितें डिफरंट आहा? मागीर दुर्गा आनी शांतादुर्गान डिफरंट करतल्यात तुमी. जय श्रीराम म्हणजे एकलो जाता आनी जय सियाराम म्हणजे वीथ सीते मातेच्या वांगडा जाता. हितून कितें सजमान घेवपाक मरे हिंदू मरे तूं बाबा. एक पार्टी कास्टाचेर दुसरी पार्टी रिलिजनाचेर. जो कास्टाचेर पॉलिटिक्स करता पळय हांव भंडारी समाज आहा. ज्या पार्टीचो लिडर हेच्या पयलीं अण्णा हजारेच्या फुड्यान तेणेन सांगलेले आपूण केन्नाच राजकारणान येवचो ना, तो राजकारणान येयलो. आपूण केन्नाच काँग्रेसीचो साथ घेवचो ना, पूण तेणीन काँग्रेसीचो साथ घेवन मुख्यमंत्री जालो. यमुना रिवर आपूण साफ करतलो, दिल्लीचें प्रदुशण आपूण काबार करतलो, हें सगळें सांगलेलें पूण यू टर्न मारलो. आयज तो भंडारी समाजाक मुख्यमंत्री करून म्हणटा पळय
हांव एक्चुअली भंडारी समाजाक मुख्यमंत्री करता म्हणल्यार हांव एज अ भंडारी हांव वेलकम म्हणूंक शकता, पूण पयलो फेस दाखयना रे कोण, महादेव नायक, सत्यविजय नायक काय तो पुती गांवकार, कोण तरी फेस दाखोवंक जाय न्हू. आमी जातीच्या आधाराचेर मुख्यमंत्री आनी उपमुख्यमंत्री करतलो अशें म्हणप आसना. हितूनसून दुसऱ्या कास्टांनी हिंदू भितर गोंयांत 42 कास्टां आहा, 42 जाती आहा. तितूंतली एक जर भंडारी समाज दवरली जाल्यार 41 जातीच्या भितर तो आमकां तिरस्कारांचे नदरेन पळोवपाचो लोकांचो प्रयत्न जाल्लो आहा, हें आमकां वायट दिसता. हेका लागून खंयच्याच राजकारण्यान तुम्ही फेसाच्या आधाराचेर राजकारण करा, जातीच्या आधाराचेर राजकारण करनाका, धर्माच्या आधाराचेर राजकारण करनाका. इतलेंच म्हाजे तेंचे कडेन एक मागणी आहा, डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटाचेर करात. बरोबर, देव बरें करू. थँक्यू.